और इंटरेस्टिंग बात ये है नाना साहब पेशवा के कैरेक्टर के बारे में, आप उनको एक एक लीडर की नज़र में देखेंगे और एक पति के नज़र में भी देखेंगे। दैट इज़ अ वेरी इंटरेस्टिंग ट्विस्ट जो आशु जी ने डाला हुआ इस कैरेक्टर। बहुत दिन से हम लोग वेट कर रहे थे आपको बड़े स्क्रीन पे कब देखेंगे और आई थिंक दिस इज द टाइम, राइट टाइम। क्या कहेंगे अपने किरदार के बारे में गोपिका भाई? खूप बरं वाटलं। फर्स्टली आय एम व्हेरी सॉरी मला उशीर झाल्याबद्दल, पण गोपिका बाई ऍक्च्युली खास करून मला का एकदम स्पेशल वाटते हे फिल्म, कारण आशुतोष गवारीकरनी डायरेक्ट केलं आणि एक हिस्टॉरिकल एक पिरियॉडिक फिल्म करण्यासाठी मी खूपच उत्सुक होते अँड I think it's literally my dream come true and I'm really looking forward ani mala ta mhanje even the audience phar utsuk ahet ya cinema ha cinema pahayla, I think so, don't you think so? Yes. Right, so that's the feedback at least I've got, so I'm very very happy, so thank you very much all of you for being here and making it even more special. Thank you so much आपण फिल्मच्या म्युझिककडे वळूयात। आय थिंक फिल्मचं म्युझिक तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय, मर्द मराठा आणि मेरे मन में शिवा। सर मला सांगायला आवडेल, रेडिओ सिटीला मी सकाळी मॉर्निंगचा शो करतो आणि मला कंटिन्युअसली मेरे मन में शिवाच्या रिक्वेस्ट येतात। सर कुठल्याही गाण्याची म्हणजे रेसिपी तुम्ही कशी करता ती जरा सगळ्यांना सांगितलं, आणि स्पेशली पानिपतच्या बद्दल मला ऐकायला आवडेल। नमस्कार कुडेकर, खूप दिवसांनी भेटलो तुम्हाला सगळ्यांना, तर खूप जास्त आनंद वाटला। आम्ही बरेच दिवसांनी कुठल्या तरी प्रेस कॉन्फरन्सला आलोय, सो सगळ्यांची पहिल्यांदा माफी मागतो आणि सगळ्यांचं पहिल्यांदा स्वागतही करतो। आय होप सगळेजण छान आहात। पानिपतच्या बद्दल मी एवढं सांगेन की आमचं अजयातून म्हणून एक फार सौभाग्याची गोष्ट आहे, आम्हाला पानिपत सारखा चित्रपट आम्हाला करायला मिळणं, बिकॉज आशु सरांनी आधी रेहमान सरांबरोबर भरपूर काम केलेलं आहे सगळं। पानिपत सारख्या सब्जेक्टला जेव्हा त्यांनी आम्हाला विचारलं तेव्हा आम्हाला पण खूप आश्चर्य वाटलं, खूप आनंद वाटला, कारण आमची खूप दिवसापासून त्यांच्या बरोबर काम करण्याची इच्छा होती। आणि दुसरी गोष्ट, जाऊन भेटलो तेव्हा पण लक्षात आलं की पानिपत विषय तेव्हा तर अजून आनंद त्रिगुणीत झाला, बिकॉज मी एकदा मागे एकदा म्हणालो होतो की जर अजय अतुल या पिक्चरचं म्युझिक नसतं केलं तर अजय अतुल हा पिक्चर प्रोड्यूस केला असता, इतकं आमचं या विषयावरती प्रेम आहे। आपण जेव्हा म्हणतो की आज ऍक्च्युली खूप चांगली गोष्ट आहे खरं तर अजू सर, म्हणजे आपण हे म्हणतो की इथून जसं तू म्हणालास बोलताना की ह्या जी सुरुवात होईल पानिपत युद्ध की, तिथे शिवरायांच्या पदस्पर्शाने जेव्हा पावन झालेली ही भूमी आहे, या भूमीमध्ये आज येऊन इकडे येऊन जेव्हा ही प्रेस कॉन्फरन्स घडते ना, तेव्हा मला, कारण मी खोटं सांगत नाही, आम्ही गेले काही दिवस फक्त भारावलेलो आहोत, कम्प्लिटली पसेस, म्हणजे म्हणतात ते मानगुडीवर भूल बसलेलं असतं जसं पानिपत आमच्यावरती असं बसलेलं आहे, त्यामुळे मला सगळी गोष्ट सगळीकडे जाणवताना असंच जाणवतं की इकडे कुठेतरी हे सगळं या गोष्टीचा वास आहे। सो खूप आनंद होतो या गोष्टीचा। म्युझिक करताना आय कॅन रिअली से की आपलं मराठमोळं कल्चर आणि आपल्या मराठमोळापणाचा एक जो बाज आहे, जो ठसका आहे, तो ठसका नॉर्मली जेवढ्या ताकदीने हिंदी फिल्ममध्ये दाखवता येत नाही तेवढ्या सगळ्या ताकदीने या पिक्चरमध्ये दाखवण्याची आम्हाला संधी मिळाली। म्हणजे आपले सगळे मराठी गायक, मोस्टली सगळे मराठी गायक आणि वगैरे हे सगळं जाणण्याची संधी या पिक्चरमध्ये मिळाली। खूप सारे सिंगर्स आहेत या फिल्ममध्ये, सो मेनी थिंग्स, एवढी जास्त तू तरी वाजवता येत नाही सहसा जेवढी तुझ्या या फ्लॅशर वाजवायची गरज पडली किंवा त्याची तयार झाली गरज निर्माण झाली। म्हणजे फ्रीडम जे काम करताना अपेक्षित असतं ते फ्रीडम अशु सरांनी आम्हाला खूप दिलं, खूप म्हणजे जरा जास्तच दिलं, त्यामुळे आम्हाला जितके प्रयोग करायचे होते जितकं काय काय करून बघायचं होतं ते सगळं यामध्ये करता आलं। आणि तीन गाणी रिलीज झालीत, गाण्यांना खूप चांगला रिस्पॉन्स आहे, लोकांना खूप गाणी आवडत आहेत। मनमेशवा जसं सांगितलं जसं आम्हाला एक खूप मेसेजेस आणि फोन आले, आपल्या रोमॅन्टिक गाण्यासाठी पण आम्हाला खूप लोकांनी कौतुक केलं, सो गाण्यांना खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे।
सो यस खूप आनंदाची गोष्ट आहे. सुपर आय थिंक म्युझिक सगळ्यांनी ऐकलं, एन्जॉय केलं तुम्ही सगळ्यांनी म्युझिक, डेफिनेटली एन्जॉय केलं आणि खूप सारे मराठी लोक पण या फिल्ममध्ये. आशू सर थँक्यू सो मच, खूप छान वाटलं मला म्हणजे इनफॅक्ट एवढ्या सगळ्या लोकांसोबत मला स्टेज शेअर करायला मिळत आहे. कश्मीर तू पण या फिल्ममध्ये आहेस, जनकोजी शिंदे तुझा